महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामउद्योग मंडळ अमरावती व कस्तुरबा सोलर खादी महिला समिती अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आज महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध 25 चरख्यावर सलग 5 तास सूत कताई करून महात्मा गांधींना अनोखी आदरांजली अर्पण करण्यात आली. कस्तुरबा सोलर खादी महिला समितीच्या वतीने मागील 5 वर्षापासून देशातील एकंदरीत सोलर चरखा प्रकल्प अमरावती जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत ग्रामीण भागातील 250 महिला सोलर चरख्यावर सूत कताईच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनल्या असून मागील 5 वर्षापासून कापूस ते कापड उत्पादन साखळी अमरावती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. अमरावती MIDC कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर A25 येथील कस्तुरबा सोलर खादी महिला समितीच्या मुख्यालयात आज गांधी जयंती निमित्त हात चरखा, पेटी चरखा, अंबा चरखा, सोलर चरखा इत्यादी विविध चरख्यावर सलग 5 तास सूत कताई करण्यात आली. यावेळी अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु मुरलीधर चांदेकर, रजिस्ट्रार तुषार देशमुख यांनी भेट देऊन सूत कताईच्या माध्यमातून गांधीजींना आदरांजली अर्पण केली. यावेळी जिल्हा ग्रामउद्योग मंडळाचे अधिकारी प्रदीप चेचरे तसेच संस्थेच्या अध्यक्षा रुपाली खडसे, सचिव प्रणिता किडिले, उपाध्यक्ष कल्पना शेंडोकार तसेच समितीच्या महिला सभासद मंजू ठाकरे, उर्षा जाधव, वैशाली राजुरिया आणि समितीचे कर्मचारी नेत्रदीप चौधरी, सुमित नागपुरे, अजिम शेख, नीलकंठ पांडे, उमेश साखरकर, शीतल चौधरी, अश्विनी देशपांडे, कीर्ती सोनटक्के, मयुरी खडबडे, पूजा कर्मचारी यावेळी उपस्थित होते. विदर्भ न्यूज अमरावती.